भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं दीपावली पाडव्या दिवशी बाळूमामाच्या बकरी पूजनाचा आणि भुजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळाच्या निनादात भंडारा आणण्यात आला। मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्यांची रास करण्यात आली। या राशीचं विधिवत पूजन करण्यात आलं। ही रास विविध प्रकारच्या फुलांनी सजवण्यात आली होती। सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या। बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात भुजवण्यासाठी बकरी आणण्यात आली। सुवासिनींनी बकऱ्यांचं पूजन केलं। बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली। यावेळी दूध उतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सर्व भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या। ही प्रथा बाळूमामांनी सुरू केली होती। ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पीक पाणी उत्तम राहतं अशी भावना लोकांची आहे। यावर्षी पश्चिम बाजूला दूध उतू गेलं। यावेळी विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेल्या दिवाळी फराळाचं भक्तांना वाटप करण्यात आलं। सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी आदमापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली। महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाला कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव संदीप मगदूम, भाकणूककार कृष्णात डोणे, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, दिलीप पाटील, संभाजी पाटील, शामराव होडगे, विजयराव गुरव, इंद्रजित खर्डेकर, राजनंदिनी भोसले, भिकाजी शिणगारे आदी उपस्थित होते।